राज्य शासनाने राज्य शासनाकडे वापरून पाठवलेला आहे. त्यापैकी पहिले 3 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. उर्वरित रक्कम थोड्याच दिवसात आपल्याला मिळून इथं सिंथेटिक ट्रॅक, बॅडमिंटन हॉल, बास्केटबॉल कोर्ट इत्यादी विविध बाबीचा विकास या ठिकाणी होणार आहे. आणि अतिशय आपल्या आता जवळजवळ आपल्या तालुक्यात 76 हायस्कूल आहेत. जवळजवळ 40 हायस्कूलचे संघ आज उपस्थित आहेत या ठिकाणी. आणि काल मुलींचे सामने झाले, तिथे 32 हायस्कूलच्या टीम मुलींच्या उपस्थित होत्या. या सर्व संघांना मी बापूंना सांगतो की आपण शुभेच्छापत करू शकतो. बोल, आपण जे बोलता ते करून दाखवता. 1992 ज्या ज्या गोष्टी आपण बोलल्या तालुक्याच्या बाबतीत त्या सगळं पूर्ण करून आज 100% तालुका इरिगेटेड करण्याच्या दृष्टीनं आपलं पाऊल मोठं पडलेलं आहे. सगळा तालुका 100% इरिगेटेड झालेला आहे. जसं पाण्याचं तुम्ही महत्व ओळखून पाणी आणले तालुक्याला, तसं खेळाच्या बाबतीत अजून आपला तालुका नवे जिल्हाच पाठीमागे आहे राज्यात. तर यातही तुम्ही लक्ष घालायचं वचन दिलंय. आपली वाच्या सिद्धी आहे. निश्चितच येत्या 2 वर्षात इथं मोठ्या प्रमाणावर क्रीडा संकुल उभा राहील आणि आपल्याला देशी खेळाबरोबर विदेशी खेळाचं प्रशिक्षणही त्या ठिकाणी मिळण्यास तुम्ही आश्वासन दिलं. त्याबद्दल सांगोला तालुक्यातील तमाम खेळाडू, सर्व खेळाच्या संघटना आणि सर्व हायस्कूलच्या वतीनं मी परत एकदा आपलं हार्दिक आभार मानतो. आज या ठिकाणी शालेय तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा पार पडत आहे. आपण सर्व विद्यार्थी या स्पर्धेत हिरिरीनं भाग घेण्यासाठी आज खेड्यापाड्यातून या ठिकाणी आला. खेळ हा शरीराबरोबरच मनाचंही आरोग्य जोपासणारा सगळ्यात मोठा एक साधन आहे. खेळाडू हा नेहमी हेल्दी माइंडचा असतो, दिलदार मनाचा असतो, त्यालाच आपण खेळाडू वृत्ती म्हणतो. ही खेळाडू वृत्ती बाळपणी तुमच्यात रुजावी आणि तुमचं शारीरिक संपूर्ण आरोग्य हे चांगलं राहावं हा उद्देश ठेवून या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. गोरे सरने सांगितल्या सर्व मुलांना मी सांगतो, त्याचा तुम्ही कितवीत आहे? 5वी ते 12वी. तुम्ही कॉलेजला जाण्या 5वीवाला 7वी जाण्यामधून इथं क्रीडा संकुल मोठं उभा राहील. 52 कोटीचा प्रकल्प आपण हाती घेतल्यापैकी 3 कोटी रुपये आलेले आहेत. परंतु हा संपूर्ण प्रकल्प आपल्याला 100 कोटीपर्यंत घेऊन जायचा. या ठिकाणी सर्व सुविधा, एक ही अशी खेळ नसावा की ज्याची सोय या क्रीडांगणात नाही. ते देशी खेळ असोत किंवा विदेशी खेळ असोत, आपल्या तालुक्यातील सर्व तरुणांना ही सुविधा उपलब्ध करून देणं कर्तव्य समजून मी या कामाला पाठीमागे लागलेलं आहे. त्या सगळ्यांच्या शुभेच्छा. हे काम लवकर पूर्ण होईल. जास्त बोलत नाही, तुम्हा सर्वांना त्या क्रीडा स्पर्धेसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. गणपतीचं आगमन झालंय. गणपती बसवलं का नाही? गणपत्याची गणपती या गणरायाच्याही तुम्हाला मी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.